नमस्कार, चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओमध्ये. आणि मागच्या 2-3 व्हिडिओजनं तुम्ही जो काही प्रतिसाद दिला, जे काही प्रेम दिलं, त्यासाठी खूप 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 थँक्स. आणि आज तुम्ही पाहता इथे तर खूप सारी भाजी आणलेली आहे. चाईचा मोहोर, शेंडवेलाचा मोहोर, आणि त्याची आपण आज भाजी बनवूया. तर हे असंच तोडून आणलं आहे जंगलातून, शेतातून, कारण हा मेसकाठी म्हणजे बांबूवर चढला होता वेल, आणि ते ओरबाडून आणलं असतं तर सगळा मोहोर तिथेच सांडला असता. सो वरचा शेंडा फक्त तोडून आणला आहे, मुळाला धक्का न लावता फक्त शेंडा तोडून आणला आहे. आणि डायरेक्टली घेऊन आलेत बाबा आणि आई. तर आपण आईची आज भाजी बनवणार आहोत. मी फक्त हे काढून घेते, आई ते नीट साफ करेल. तर याच्या कोवळ्या पानांची सुद्धा भाजी केली जाते शेंडवेलच्या. तर ह्याला मध्ये मध्ये आहेत कोवळे पानं, तर आपण बघूया एका भाजीची मिळतात का. याच्या कोवळ्या पानांची खूप छान भाजी होते आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आम्ही लास्ट इयर बनवला आहे. त्याची लिंक आम्ही देतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आता आपण मोहोर काढून घेऊया. ही आळी जी दिसतीये ती अगदी मोहराच्या दाण्यांसारखी आहे. सो प्लीज भाजी करताना काळजीपूर्वक ते बघावे आणि करावे. मोहर आता काढून झालाय, आता आपण पुढची प्रोसेस करूया. हा एवढा आम्हाला मिळालाय एवढ्या पसाऱ्यातून. मोहर काढून झाल्यानंतर आपण हा असा चोळतो, तर ते चोळायचं कारण असं की त्याची जे देठ आहेत बारीक बारीक ते दिसत नाहीत, आणि आपल्याला फक्त मोहराची म्हणजेच त्याच्या दाण्यांची फक्त भाजी करायची आहे. तर हे चोळून घेतल्यानंतर दाणे वेगळे होतील आणि देठ वेगळे होतील. सो त्यासाठी आपण हे चोळून घेतो. तर मोहर आपला साफ करून धुवून नीट व्यवस्थित झालाय. तर आता आपण हा शिजत घालणार आहोत. तर याला धुताना चाळणीत धुवावं, आपली पुरणाची चाळणं असते त्याच्यात. माझ्याकडे आता ती अवेलेबल नव्हती, सो मी अशीच धुतली आहे व्यवस्थित. तर तुम्ही ते तसं धुवू शकता चाळणीत, जेणेकरून पाणी घाण खाली निघून जाईल आणि मोहरी वाहून जाणार नाही. आणि आता हे आपण शिजत घालूया. तर आता आपला मोहर शिजत घातलाय आणि मी चूल दोन्हीकडची पेटवली, तर मी इकडे भाकऱ्या करणार आहे. जशा आपण भाज्या उकळून इतर फोडणी मारतो अगदी तसंच करायचं आहे. हे आपण आता उकळून घेतलेलं आहे, शिजलंय. आपण हे व्यवस्थित काढून घेऊ आणि फोडणी देऊया. मी आज फोडणीत काहीही घालणार नाही, म्हणजे शेंगदाणे किंवा डाळ असं काहीही घालणार नाही आहे यात. मी फक्त कांदा लसूण आणि लाल तिखट एवढंच घालणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात दाण्यांचं कूट घालू शकता. डाळ यात तितकीशी छान नाही लागत, म्हणजे याची चव नाही येत डाळीमुळे. दाण्यांचं कूट हवं असल्यास घालू शकता, तिळकूट घालू शकता. मी आता गाळण्यासाठी हा जुगाड केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल वस्तूंमध्ये हे करू शकता, जसं की पुरणाची चाळ. माझी पुरणाची चाळ सध्या बिझी आहे, तो मी हे केले कारण हे खूप गरम आहे आणि मला पटकन फोडणीसुद्धा द्यायची आहे. तर हे आपलं गाळून झालेलं आहे, आता आपण फोडणी देऊया. Thank you.
भाजी जास्त आहे म्हणून मी तेल थोडंसं जास्त घालते, थोडंसं जिरा घालते मी चवीला, सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन मध्यम कांदे चिरून घेतलेले आहेत, ते आपण आता घालूया. मीठ घालून घे, कांदा छान परतून झाला. आता आपण याच्यात लाल तिखट घालून घेऊ. तर यात मी कुठलेही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स टाकलेले नाहीयेत. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता, पण माझं नेहमी असं सांगणं असतं की रानभाज्या या कमीत कमी मसाले आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून कराव्यात. त्याची चव अजून खुलती आणि तशीच राहते जशी ती आहे. यात पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे, वाफेवर ते छान होतं कारण त्यात ऑलरेडी पाणी थोडंफार शिल्लक असतं आणि खूप छान टेस्टी आहे, हेल्दी आहे. सो मी नेहमी तुम्हाला सांगते, हेल्दी खा, हेल्दी राहा. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.